मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात मोर्चा काढला आहे त्यामुळे पुण्यात चक्काजाम झाला आहे तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्रामीण परिसरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली आहे त्याचबरोबर काही आंदोलनकर्त्यांनी वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत राजगुरुनगर खेडमंचर परिसरात अकराच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली मराठा मोर्चा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची हुज्जत घालत वाहनांची तोडफोड केली त्यामुळे बराच काळ वातावरण चांगलंच पेटलं होतं मात्र पोलिसांची संख्या जास्त असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही